नमस्कार, स्वरा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लहान मुलांच्या टिफिन साठी बेसनचा पोळा बनवणार आहोत. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, मुलं सुद्धा आवडीने खातील आणि टिफिन मध्ये घेऊन सुद्धा जातील. त्यासाठी मी इथे एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे. जर मुलं तिखट खात नसतील तर मिरची घातलत नाही तरी चालेल. पाव चमचा लाल मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये घालून घेणार आहे बेसन. मी इथे एक छोटा बाउल एवढं बेसन घेतलेलं आहे आणि बेसनचा पोळा छान कुरकुरीत व्हावा यासाठी मी इथे तांदुळाच्या पिठाचा वापर करणार आहे. मी इथे 2 चमचे एवढं तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे, ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आधी हे कोरडे जिन्नस आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर पाणी घालून याचं सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाहीतर आतमध्ये आपण कांदा घातलेला आहे तो पटकन शिजत नाही. त्यामध्ये मी अजून पाणी घालून घेणार आहे. तर पहा, मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटभर आपण हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कांदा सुद्धा मऊ पडेल आणि हा बेसनचा पोळा पटकन शिजेल यासाठी. तर पहा, इथे 5 मिनिटानंतर हे आपलं बेसन पोळ्यासाठी लागणारं मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. आता याचा आपण पोळा बनवायला घेऊया. तर पहा, मी इथे एक तवा गरम करून घेतलेला आहे. आता यावरती घालून घेणार आहे तेल. तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तेल पूर्ण तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनचा पोळा छान असा शिजला जाईल. आता यावरती आपण हे बनवून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने गोल असं पसरवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मिश्रण पातळ बनवाल तेवढा तुमचा इथे बेसनचा पोळा छान असा कुरकुरीत आणि खमंग असा बनेल. आता हा पोळा आपण गॅसची फ्लेम कमी करूनच चांगला असा खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता हे एका साईडने वरून सुकलं ते आपण हे परतवून घेणार आहोत. वरती असं पीठ सुकलेलं दिसतंय पहा, इथे कुठेही इथे पीठ ओलं आहे असं दिसत नाहीये. हे पूर्णपणे पीठ सुकलं की आपण हा पोळा परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा बेसनचा पोळा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी टिफिनला देण्यासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलं सुद्धा आवडीने खातील आणि पुन्हा तुम्हाला बनवून देण्यासाठी सुद्धा आग्रह धरतील. आता परतून घेऊया. पहा, याला कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे, गोल्डन ब्राऊन पाहू शकता तुम्ही इथे. आता त्या बाजूने सुद्धा आपण अशाच पद्धतीने
छान असा गोल्डन ब्राऊन शेकवून घ्यायचा आहे. म्हणजे खाताना सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतो हा पोळा. मुलं भाज्या खायला मागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचा जर तुम्ही का बेसनचा पोळा त्यांना टिफिनसाठी दिलात तर ते नक्की आवडीने खातील. तर पाळा इथे मी बेसनचा पोळा दोन्ही साईडने छान असा परतवून घेतलेला आहे, गोल्डन ब्राऊन केलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व मी इथे बेसनचे पोळे बनवून घेणार आहे. तर पाहा इथे आपल्या लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा बेसनचा पोळा बनवून तयार झालेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपीसही स्वरा किचनमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.